मुदखेड नव्हे तर तालुका आणि जिल्ह्यात प्रसिद्ध समाजसेवक म्हणून ओळख असलेले कैलास विश्वनाथराव गोडसे हे मुदखेडचे माजी नगरसेवक आहेत आणि युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यांचा काल वाढदिवस काल परवा आणि आज शुभेच्छांच्या वर्षावासह साजरा होत आहे. तर त्याबद्दल आपण कैलासराव गोडसे यांची खास मुलाखत या ठिकाणी घेत आहोत की हा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आपण आता यांना खास मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. कैलासराव गोडसे सर, तुमचा वाढदिवस काल होता आणि आजही शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा आम्ही पाहिलं आहे सोशल मीडियावर वाढदिवसाच्या आधी सुरुवात झाली होती शुभेच्छाची. तर त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणणं आहे, आपलं विचार काय? खरं तर हा कौटुंबिक सोहळा असतो आणि ज्या लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम दिले ती लोकं नेहमी माझ्या संपर्कात असतात, मी त्यांच्या संपर्कात असतो व वाढदिवस साजरा करण्यामध्ये माझ्या आईवडिलाची पुण्याई व माझे मोठे बंधू, लहान बंधू, कौटुंबिक जो मला सहकार्य नेहमी मिळते त्यामुळे मी सर्व लोकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचाही वाढदिवस मी साजरे करतो. त्यामुळे लोकांचं माझ्यावर जे प्रेम आहे ते प्रेम उफाळून आलं आणि 2-3 दिवसात त्यांनी 3 दिवसापासून माझ्या सोशल मीडिया म्हणा आणि प्रिंट मीडिया म्हणा, मित्र म्हणा, फोनद्वारे माझं अभिष्टचिंतन करतात व त्या सर्वांचे मी सर्वप्रथम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि त्यांचे हे सदैव माझ्यावर प्रेम असलेलं मी कधी विसरू न शकणार नाही अशी एक गवाही देतो आणि या सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. मुदखेड नगर परिषदेच्या 5 वर्षानंतरचा कार्यकाल म्हणजे संपलेला आहे 5 वर्षाचा आणि आता निवडणुका होत आहेत. तर तुमचं जे आता तुम्ही दरवर्षी तुमचा वाढदिवस शुभेच्छाचा वर्षावासह साजरा होतो आहे परंतु यावर्षी अधिक प्रमाणात त्याच्यात आम्हाला दिसून आलेलं आहे, तर तुम्ही काय निवडणुकीला उभे टाकणार आहात का? मला असं वाटत नाही की तुम्ही म्हणता यावर्षी वाढ झाली. दरवर्षी अशीच परिस्थिती असते पण यावर्षी तुम्ही सर्व कव्हरेज केल्यामुळं तुम्हाला हे दिसून आले. माझा लोकांशी संपर्क मी यापूर्वी 1985 ठेवलेला आहे आणि लोकांच्या संपर्कात राहून जे माणूस असतो लोकांच्या संपर्कात त्यांना लोक संपर्कात येतात, त्यांना आपल्याला जाऊन भेटण्याची गरज नसते. त्यामुळं लोकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि ते तुम्हाला पाहावयास मिळालं. आणि राहिला निवडणुकीचा प्रश्न, आपण या पक्षाची अत्यंत यशस्वीपणे धुरा सांभाळलेली आहे. आमचे मनोज कमटेदादा आहेत, केशवराव कदम आहेत, कालान सेठ आहेत, राठी सेठ आहेत, त्यांना सर्व माहिती आहे की जेव्हा काही लोकांचं काही नव्हतं आपल्या मुदखेडमध्ये तेव्हा आपण यशस्वीरित्या विरोध करून, विरोध पत्करून म्हणा, आपलं जीवन खराब करून ह्या सर्व गोष्टी करून आपण लोकांना ज्यांनी काहीच केलं नाही ते आताचे राज्यकर्ते झालेत आणि आपलं तर पक्षासाठी फार योगदान आहे. सर्व स्रोत आहे, आमचे बापू आमदार बापूसाहेब यांच्या सानिध्यात आपण राहून चांगलं काम केलं आहे. नंतर या महाराष्ट्राचे नेते चव्हाणसाहेबाच्या नेतृत्वावर आपण खाली काम केलं आहे, त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं आहे आणि त्यांनाही आपण जसं पाहिजे तसं आपण त्याच्यासाठी काम केलं आहे. त्यामुळं निवडणूक लढण्याचा आणि न लढण्याचा काही प्रश्न होत, आपण समाजसेवा करण्याची आपली इच्छा आहे, नेहमी समाजसेवा करत राहूत. जर पक्षाला वाटेल की बाबा हा माणूस आपल्या पक्षामध्ये पाहिजे आणि जर आपल्या नगरपालिकेला विकासासाठी जर आपली गरज पडली तर आपण निवडणूक निश्चित लढूत. आता आमचे भाऊबंधू आहेत, मोठे बंधू आहेत आणि त्यांच्या पाठीशी राहूत. जर पक्षाने दिली तर निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत. पण माझी अशी इच्छा नाही की बाबा आपण काही भांडण करून उमेदवारी घ्यावं अशी काही इच्छा राहिली नाही. समाजसेवा करावे, तुमचे सदैव आमच्या पाठीशी राहो तुम्ही, हे एक मनातून तुम्हाला विनंती करतो अशी एक भावना आहे माझी. तुमच्या शिवाजीनगर प्रभागामध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिवाजीनगर एक मोठा क्षेत्र मानल्या जाते आणि या शिवाजीनगरमध्ये तुमच्या बंधूंनी किती मताधिक्य घेतलं आहे आणि तुमची लोकप्रियता त्यावरून दिसून येते. विभिन्न म्हणजे जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत, तर ते त्याबद्दल लीड आणि ते सांगा आम्हाला की तुम्ही शिवाजीनगरला कसं तुम्ही एकदम कॅप्चर केले. शिवाजीनगरमध्ये आपला काही प्रभाग नव्हता
पण काँग्रेसच्या ह्या ॲडजस्टमेंटप्रमाणे आपण खरं तर नगराध्यक्षाच्यासाठीच लढवायची आपली इच्छा होती, पण माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी ऐन वेळेला सुनील शेट्टीला तिकीट दिलं आणि आपल्याला शिवाजीनगरमध्ये लढण्यास सांगितलं. मग आपले जुने संबंध होते सगळ्यांशी, सर्व जाती धर्माचे लोक आहेत तिथं, कॉस्मोपॉलिटन वार्ड आहे आणि त्या वार्डात आपण चांगले काम केलेत, त्यामुळं लोकांचं सहकार्य आपल्याला लाभलं. जवळपास 600 मताने आपली सीट निवडून आली तिथे मताधिक्य. आणि माझ्याविरुद्ध जे लोक होते त्यांचं एकाचंही डिपॉझिट, म्हणजे बंधूच्या विरोधात जे होते त्यांचं एकाचंही डिपॉझिट टिकले नाही. 600 मताच्या वर आपण सीट निवडून आली. हे सर्व काँग्रेस पक्षाची आणि माननीय अशोकराव चव्हाणची आपल्याला म्हणजे पाठबळ होतं, त्यामुळं आपण करू शकलो. यापुढे बरेच विकासाचे कामं केलेत. कृष्णानगर येथे माधव मंदिराला समाज मंदिर झालं आहे, कृष्णानगरचे रोड झालेत आणि शिवाजीनगरला रोड झालेत. आता नंदीनगरचे बरेचसे एक नाल्याचा झाला आहे प्रस्ताव, मंजूर होऊन आले, टेंडर प्रोसेस होणार आहे त्याची आणि बरेचसे अप्रोच रस्ताही होणार आहे आणि शिवाजीनगरमध्ये रस्ते झालेत, बरेच कामं झालेत. त्यात आता नगराध्यक्षासोबत आमचं जमत नसल्यामुळं आमच्या वार्डात कामं कमी झालेत, हेतुपुरस्कर कमी झालेत. आम्ही कुठेही काम करण्यासाठी कमी पडलो नाहीत, वडरवाड्यातही काम केलेत. आता हेतुपुरस्पर ते राजकारण असते, त्यांचं आमचं जमत नसल्यामुळं आमच्या वार्डात काम कमी झालेत. पण यावेळेस जर आपल्याला संधी मिळाली तर याच्यापेक्षाही दुगणे काम करून दाखवून दाखवत आपण. धन्यवाद.